नमस्कार, मी जगदीश. विकास समाचारच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अरेश चिखले, अखिल भारतीय मानव संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. त्यांच्याशी आज आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर, आपलं विकास समाचारमध्ये हार्दिक स्वागत. अभिनंदन सर. तुमचा वन खात्याशी खूप जवळून संबंध आला आहे, तुमचा वन खात्याचा खूप चांगला अभ्यास आहे. तर तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तो वन खात्यासंदर्भातच विचारतो की राज्य सरकारनं गाजावाजा करत गेल्या वर्षी 2 कोटी झाडं लावली, यावर्षी 4 कोटी झाडं लावली, या सगळ्यांची त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जाहिरात केली, मात्र त्याचं खरं भविष्य काय? भविष्य त्याचं असं आहे की ती झाडं लावली म्हणून ती कागदावर आणली आणि गाजावाजा केला तसं नाही, ती जगवली पाहिजेत. आणि जगवण्यासाठी जसं एक मुलासारखं झाड वाढवायला लागते, त्याला कंपाऊंड पाहिजे, त्याची राखणावळ बरोबर केली पाहिजे, त्याला त्याचे कर्मचारी पाहिजेत आणि सरकारने त्याच्यावर सतत खर्च करायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये वन खात्याच्या तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे का 35 वर्ष आपल्याकडे झाड वाढतो सतत, पण त्याच्यामध्ये पण 15 वर्षात त्याला शिलिक्षण करावं लागते का वाव मिळत नाही झाडाला वाढण्यासाठी मोठा, पण तसं कधी आम्हाला दिसून येत नाही. आणि ते केलं पाहिजे, लावली म्हणून ती रुजली असं नाही, मूल झाला म्हणून ते चांगला झाला असं नाही, त्याला घडवावं लागते. तर त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये काय ते जास्ती करून वनवे लागतात आणि त्या वनव्यामध्ये झाडं जळून जातात, मग पुढच्या वर्षी परत ती जागा खाली होते, परत त्याच्या लागवड केली जाते. तर हा शासनाचा पैसा आहे, तो पब्लिकचाच पैसा आहे, त्याला कुठेतरी रोक पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आमच्या समोर तर आता डोंगर उघडेच पडलेले आहेत, तर त्याच्यासाठी त्यांनी जे करतात ते बरोबर आहे, पण त्याचा पुरा पाठपुरावा केला पाहिजे. बरं, तर ती योजना यशस्वी होऊ शकते. सर, जे संगोपन केलं जातं सरकारकडून त्याच्याबद्दल काय सांगाल? संगोपन कसं करायला पाहिजे आणि का सध्या सरकार जे संगोपन करते ते कसं करते झाडाबाबत? म्हणजे ते आता एकदा लावले का त्याच्यानंतर त्याचं बेंदणी केली पाहिजे रोपाची, त्याला खत दिलं पाहिजे, आणि त्याला जर उघडं पडलं असेल, पाणी वाहून माती गेली असेल, तर त्याच्यावर भर टाकली पाहिजे. आणि 2-3 वर्षानंतर त्याचं छाटणी थोडी केली पाहिजे. तो आरणारं झाड आहे, त्याला असं छाटणी केली सारखी तर ते चांगलं वाव मिळते त्याला आणि वाढतं ते. आणि त्याचं रक्षण, लहान झाडं तोडली नाही पाहिजे. ती लहान तोडली जातात तर एका भाऱ्यामध्ये की याच्यामध्ये कोणी नेतात तोडून ते 50, 100, 200. एखाद्याने मोठा झाड तोडला तर ते काय एवढा मोठा तोडला तर त्याच्यात केवढा नुकसान नाही होत, पण ही 50-100 तुटली जातात, त्याच्यात गुरं जातात, बकऱ्या जातात, ते गेल्या नाही पाहिजे. त्याला कंपाऊंड पाहिजे, तर संगोपन होईल त्याचं. आता त्याचे औषध मारला पाहिजे, फवारणी केली पाहिजे, खतं दिली पाहिजेत, वेलोवेली त्याचे डोस असतील ते, तर झाडं वाढतील. बरं सर, तुम्ही मगाशी वणव्याचा विषय घेतलात की वणवा लागून बरीच झाडं खराब होतात, जळून जातात, तर जागा निवडताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? जागा निवडताना तर वन खात्याचे सर्व डोंगरच आहेत आणि निसर्गाप्रमाणे झाडं वाढतात पण त्याला, पण सर्वात त्याच्या पहिले त्यांनी उन्हाला आल्याबरोबर त्या एरियाला रेस घेतली पाहिजे. जसे पूर्वी गव्हर्नमेंट वन खात्याची टेंडर निघत असत, कॉन्ट्रॅक्टरनं जंगल द्यायचे किंवा सोसायटीला द्यायचे, पण पूर्ण पहिले त्या त्याच्यात झोप ये जातील, माणसं जातील, विडी टाकतील, माचीस टाकतील, त्याच्यावर कडी बंदोबस्त असायचा आणि त्या जंगलाला रेस घ्यायचे की एका जंगलातून दुसऱ्या जंगलात त्यांच्या गेला नाही पाहिजे वनवा. तर यालाही त्यांनी तसं केलं पाहिजे. आणि तो गवत निघाला तो काढून घेतला पाहिजे पहिले, तो वाले वालण्याच्या अजोगाच काढला पाहिजे, तो पेटला नाही पाहिजे असं. आणि वनात जायचा त्यांचा कायदा आहे की माझ्या खिशात जर माचीस असेल ना राखी वनात मी जात असेल ते बिना वॉरंट मिळेल ते अटक करू शकतात. हां, पण त्याचा असा वार होत नाही. कोणी पण माचीस घेऊन जातात, विडी पेटवली का तुम्ही काय केलं का कोणी कुठे पेटवून दिला का वनचं भाग काय हवेच्या करेला असेल तर कोणी गाडीवाला पण टाकून देतो माचीस पेटवून काय करतं, त्याच्यामुळे वनवा लागतो असं आहे. आणि नुकसान, करोडो रुपयाचं संपत्तीचं नुकसान होतो. सर, दुसरा प्रश्न असा आहे की सध्या आपल्या राज्यामध्ये जी अल्पसंख्याकांची सध्याची स्थिती जी आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे? त्याला जे आता त्याचे अल्पसंख्याकांचे लीडर जे आहेत ते पण जबाबदार आहेत, समाजाचे त्याला उर्दूमध्ये म्हणतात रहनुमा ते पण जबाबदार आहेत. आणि त्याला ज्या ते काँग्रेसच्या राज्यामध्ये तेव्हा जे अल्पसंख्याकाचे नेते निवडायचे ते अल्पसंख्याक कधी फिरून बघत पण नसत काय काय चाललं आहे असं अल्पसंख्याच्या मूल्यामध्ये, त्यांच्या शिक्षणाचं काय आहे, त्यांच्या शाळेचं काय आहे, त्यांची घराचं काय आहे, याच्याकडे त्यांचं लक्षच नाही. मुळात म्हणजे आम्हाला अल्पसंख्याकाच्या लोकांना शिक्षण पाहिजे. शिक्षण हा तिसरा डोला आहे ना, अल्पसंख्याक हा भारतीय आहे नागरिक. आज जो मुलात मुलगा शिकवला, चांगला शिकवला, चांगला त्याला जर हे केलं तर कुठल्याही वाईट मार्गाला लागू शकणार नाही आणि आमच्या देशाला त्याच्यामध्ये भर मिळेल.
असा आमचा एक त्याच्यावर अंदाज आहे, त्याच्यावर त्यांनी लक्ष दिला पाहिजे अल्पसंख्याकच्या लोकांनीच. सर, लक्ष देण्यासाठी नेमकी काय काय उपाययोजना करायला पाहिजे? त्याच्यामध्ये उपाययोजना म्हणजे गाव कमिटी, मोहल्ला कमिटी, जिल्हा कमिटी, त्याच्यातले दानशूर लोक आहेत, चांगले लोक आहेत, त्यांनी त्यांच्याकडे खूप लक्ष दिला पाहिजे. खाली अल्पसंख्याकांना ती याच्यातून खैरात देणे म्हणून त्याचं काही होणार नाही. त्याच्यामुळे असं होते की लोकांना ती एक सवय वाईट लागून जाते. जसं आमच्यामध्ये जकात बोलली जाते, आता जकात घेणारा लंगडा लुल्याचा हक्क आहे, पांगल्याचा आहे, निराधार बाईचा आहे, एकदम अनाथ मुलांचा आहे, पण त्याच्या पण गैरउपयोग होतो कधी, तर तसा गैरउपयोग होता कामा नाही. तो पैसा दानशूर असेल त्यांनी शिक्षणासाठी लावायला पाहिजे, मुलांसाठी लावायला पाहिजे, मुलांना शिकवला पाहिजे, त्यांना वेगळे वेगळे जे पण उपाययोजना शासनाचे आहेत, काय टेक्निकल आहेत, त्याच्यामध्ये त्यांना राबून घेतला पाहिजे, त्यांना कामाला लावला पाहिजे. आमच्या समाजामध्ये आज मुलांचा असा परिस्थिती आहे का, कुठे जावा काय व्हावं, त्यांना दाखले काढण्याची, त्यांना समजा एक दाखला काढायचा असं रहिवासी म्हणून भारती आदिवासी तो माहिती नाही, उत्पन्नाचा दाखला काढायचा माहिती नाही, आणि ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल, तो दाखला कुठे करायचा, आणि शाळेत नाव टाकताना पहिले सर्वात पहिले आमचा असा आहे का, समाज आमचा कोकणी, कोकणी समाजाचा कुठेच शाळेमध्ये आज मी 50 वर्षाचा रिकॉर्ड बघितला तर दिसत नाही. शासनाने 25 नंबरवरती आम्हाला त्याच्यात कोकणीमधून मागासवर्गीय टाकलेला आहे, त्यांना दाखला मिळत नाही, तिथे मुसलमान लिहून टाकलेला आहे, हिंदू पण लिहिला, त्याचा पण जात जर नाही लिहिली त्याला दाखला मिळत नाही विचारायला. हां, ते त्याची पोटजात लिहिली पाहिजे ती मास्तरांनी व त्या कमिटीनी. आणि शाळेमध्ये मुलात म्हणजे शासनाचा कायदा असा आहे का, ज्याचा मूल शिकत असेल त्यांनीच कमिटीत राहावा, पण असं कुठे दिसून येत नाही. माझी मुलं जर पुण्याला किंवा मुंबई याला शिकत असेल डेहराडूनला, पण मी त्या कमिटी असतो आणि त्या शाळेत मी जात नाही, त्या शाळेवर माझं लक्ष नाही. किती मास्तर कमी असतील. आम्ही 99 मध्ये सरकारकडे माझे पेपर खूप गाजले होते, त्यावेळेला का अल्पसंख्याक शाळेचा बाट्याबोल केला, ते मला त्यांनी विचारणा केली होती परांजे साहेबांनी, तेव्हा मी त्यांना उत्तरही दिलं होतं त्याच्याबद्दल, आणि त्यांनी मला 11 शिक्षक मंजूर करून दिले तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणा जिल्हा पालघर एक होता, 11 शिक्षक आणि त्यांच्या 15 वर्ष बदल्याने झाल्या का. मनोरमध्ये 9 शाले याच्या मनोर गावासारख्यामध्ये काय 9 शिक्षकांची जागा होती, फक्त 3 शिक्षक, 350 मुलं. भेवंडीमध्ये आम्ही जाऊन बघितलं होतं तर 1100 मुलं 4 शिक्षक खाडीपारमध्ये. तेव्हा महबूब म्हणून शिवसेनाचे शाखा प्रमुख होते ते, आणि आम्ही आनंद डिगे साहेबाकडे गेलो, माननीय साहेबांकडे चांगले होते, त्यांनी आम्हाला तुरंत तिथे 4 शिक्षक त्याला दिले, त्या शाळेला 3 शिक्षकाच्या अधिक 4 दिले तिथे. त्या टायमाला असा आम्ही कार्यक्रम पण राबवला होता, प्रत्येक शाळेत जायचो, प्रत्येक याच्यात बघायचो काय चाललं आहे असं. आणि हकीकत आत्ता पण तीच परिस्थिती आहे, जे रिटायर होऊन गेले त्यांच्या भरत्या झाल्या नाही, शाळा आहेत, मुलं आहेत, आणि मग काय करतात, आज शासनाची शाळा 4थी होती ती 5वी केलेली आहे, 7वी होती ती 8वी केलेली आहे, पण आता आमची मुलं सर्व इंग्लिशमध्ये टाकतात. घरामध्ये परिस्थिती अशी आहे का, सगळी उर्दू किंवा हिंदीमध्ये बोलतात, मराठीमध्ये बोलतात, कोणाला त्यांच्यावर बोलायला इंग्लिश नाही आहे, म्हणून त्यांचं शिक्षण अधुरा होतं. आमच्या याच्यामध्ये निसर्गिक जो शिक्षण आहे, जशी बोलली भाषा जी महाराष्ट्राची मराठी किंवा मराठीत मुलांना शिकवावा सरळ. का माझी मुलांना बी मी मराठीत, माझा मुलगा वकील आहे त्याला मराठी शिकवला मी लालबहादूरमध्ये, आणि चांगल्या हातून तो निघून गेला, आणि त्या मास्तरांचे बी आज मी आभार मानतो, माजन सर वगैरे लोखंडे सर यांचा. अशी परिस्थिती आहे, शिकत का नाही मुला, मूल असं आहे की ते फूल आहे, त्याला जसं वाव दिलं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जसं त्याला शिकवलं तसं ते घडेल, म्हणून ते आमच्या मुलाला शिक्षण नसल्यामुळे वाईट मार्गाला लागतात. शिकलेला मुलगा आहे तो वाईट मार्गाला लागू शकत नाही, तो मुलगा असो का मुलगी असो. आज मुलं त्या मागेत पण 15 वर्षात फार मुलं शिकलेली आहेत, पण त्यांना कुठे सामावून घेतलेलं जात नाही. बरं सर, अल्पसंख्याकांसंदर्भात राजकीय लोकांचा काय कल असेल किंवा राजकीय लोकांचा नेमका प्रभाव काय पडतो अल्पसंख्याकांवरती, या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, मात्र एका ब्रेकनंतर. कुठेच जाऊ नका, पाहत राहा विकास समाचार.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. अल्पसंख्याकांचा विकास का होत नाही हा आपला विषय चाललाय. सर, त्या संदर्भातच प्रश्न आहे की अल्पसंख्याकांचा विकास होत नाही किंवा म्हणावा तसा विकास होत नाही यासाठी राजकीय लोकांची मानसिकता त्याला जबाबदार आहे का? कारण बऱ्याच वेळा आपण असं बघतो की राजकीय लोक जे आहेत ते अल्पसंख्याकांकडे फक्त वोट बँक म्हणून पाहतात. त्यांच्या मानसिकतेबद्दल काय सांगाल? ते तर एकदमच नक्की आहे. आपण प्रश्न विचारला तो काय दुजा भाग नाही आहे की नेहमीच त्यांचा वोट बँक म्हणून वापर केला जातो. मग ती ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, विधानसभा असो का लोकसभा असो, प्रत्येक वेळेला त्यांना असं काहीतरी घाबरवून हे करून ते करून आणि ते वोट त्यांच्याकडून घेतले जातात. काय लालची मुले घेतले जातात असे करून त्यांना शिक्षण पुरा नसल्याने ते विकासाचं काम बाजूला दाखवायचं, त्यांना विकासाचं काम कुठला होत नाही असं, आणि त्याचा वापर वोट बँक म्हणूनच केला जातो. तर मग राजकीय लोकांनी काय मानसिकता बदलायला पाहिजे अल्पसंख्याकांच्या विकासासाठी? त्यांनी खऱ्या खुऱ्या देश हितासाठी, अल्पसंख्याक असो किंवा आदिवासी असो का बहुसंख्याक असो का कोणी ब्राह्मण असो, त्यांचा खरा विकास त्यांनी केला पाहिजे, नीती ठेवून केला पाहिजे. नीती वेगळी ठेवता का पाहिजे, भेदभाव ठेवता नाही, घटनेच्या दृष्टीने जी घटना आहे आमच्या देशाची त्याप्रमाणे त्यांचा केला पाहिजे. तर त्यांना ईश्वर माफ करू शकतो, नाही तर करू शकत नाही. हा धार्मिक बाब झाली. त्यांनी या मातीत पैदा झालेले आहेत, त्या मातीप्रमाणे सर्व आमची लेकरं आहेत, मायबाप तेच आहेत. ज्या एरियाचं एक ग्रुपचं एक गावाचा जर नेता असेल तो मायबाप आहे सर्वांचा. आई पण तो, बाप पण तो, भाऊ पण तो, काका पण तो. त्यांनी त्याप्रमाणे जो शासनाची योजना असेल ती राबवली पाहिजे. बरोबर. आता काही ठिकाणी आम्ही त्याच्यावरती बरेच ठिकाणी असे जे हे केलं, घरकुल योजना आली, मग सांगायचे अल्पसंख्याकांना आहे, अल्पसंख्याला घरच नाही, तो भाडेनी राहतो, कमावला पण कोणी नाही, विधवा बाई त्याच्या घरामध्ये. तर मग काय प्रश्न उठवले आम्ही पडग्यासारख्या गावा मापोलीमध्ये, का तुम्ही शासनाचे नियम वाचता का नाही? हां, तुमच्या गावात ती घरकुल योजना आलेली आहे, पण ती त्या समाजाचे लोक असतील त्या समाजाने दिली पाहिजे, वाटून विभागून दिली पाहिजे. मग केली का मग त्यांनी? केली. जे पण असत, कोणीही असत, भारतीय नागरिक आहेत, त्यांना दिली पाहिजे तसं. हां सर, ही झाली राजकीय लोकांची मानसिकता. पण अल्पसंख्याक समाजातील लोक जे आहेत, समाज आहे, जी लोक आहेत, त्यांनी कशी मानसिकता बदलली पाहिजे? कारण बऱ्याच वेळा असं होतं की इलेक्शन आलं की आपण काय करतो, थोडेसे पैसे घेतो मतांसाठी आणि वोटिंग करतो, किंवा माझ्या बिल्डिंगला रंग मारून द्या किंवा माझ्या बिल्डिंगला कंपाऊंड घालून द्या, मी तुम्हाला वोटिंग संपूर्ण बिल्डिंगमध्ये देतो, असं होतं. तर अल्पसंख्याक समाजातील लोकांनी सुद्धा काय मानसिकता बदलली पाहिजे? ती माणसं तर त्यांना काय असतं, काय समाजामध्ये काय लोक असतात भावडे भटके, तो त्यांना असे हे करून लालच दाखवून काहीतरी ज्या एरियात जायचं असेल तिथे मग काहीतरी करायचं, तुम्हाला जेवण देऊ, तुम्हाला पार्टी देऊ, तुम्ही मतं जमा करा, तसे काय लालची लोक असतात ते करून त्यांच्याकडून गरीब लोकांकडून घेतात. त्यांना काय राजकारण कळत नाही ना, हा माझा माणूस आलाय, हा माझं काम करून देईल, आणि तो कधी परून येत नाही ना, कधी करत नाही. ती मानसिकता प्रत्येकाने आणि त्याच्या आता समजा गेलं एवढे दिवस 50 वर्ष याच्या मागे लुटून गेले, परंतु तो विकास नाही झाला म्हणून त्या मुलांना आता त्यांचे शिक्षण पाहिजे. मुलं जर शिकली आमची तरच पुढे काय त्याचा विकास होऊ शकेल. प्रत्येक समाजामध्ये ज्याला शिक्षण मिळाला तो उचावला, देशाला त्यांनी हातभार लावला, तो खरा नागरिक झाला. असं झाले ना काही. आता मोठा एक स्वतः तुम्ही जर मला परवानगी येईल तुम्ही, अब्दुल कलाम आझाद हे जे अब्दुल कलाम जे आपल्या राष्ट्राचे, काही माझी हिंदू बांधवांची मुलं, एक फॉरिस्टरचा मुलगा माझ्या खांद्यावर खांदा ठेवून लढला, का मी त्यांची मला एंटुरीला बोलवलं होतं, पण एवढा विद्वान माणूस मी बघितला, मग शिकला कसा? इतका गरिबीपत्य शिकला होता का तिच्या बहिणीने आपले मैरू तिचं नाव आणि तिने कंगन काढून विकले होते का तो शीख भावा. हां, त्याला लग्न करायला लोक सांगायचे, तो लग्न पण त्याने केला नाही, मला देशाच्या इतरांमध्ये हातभार मारता, किती विद्वान माणूस होऊन गेला. ते असं प्रत्येक मुलांनी हे केलं पाहिजे, संस्कार केले पाहिजेत, कोणाकडून घेतलं पाहिजे असं. तर अशी माणसं जर घडवली तर खरोखर आमचा भारत देश मान होईल आणि देशाचा विकास होईल, सर्वात सुंदर देश होईल असं. बरोबर. न शिक्षणाचीच गरज आहे आम्हाला. आमच्या प्रत्येक शाळेमध्ये आज पण जर सरकारने इन्क्वायरी केली, ह्या BJP सरकारने पण सुद्धा ना, जिथे जिथे जे आमदार असतील, खासदार असतील, ते प्रत्येक शाळेला त्यांनी भेट दिली, त्यांना माहिती पडेल काय चाललं आहे शाळेमध्ये. असं शाळा आहेत, मुलं आहेत, मास्तर गायब आहेत. अच्छा. हां, आणि शासनाने योजना केलेली आहे की प्रत्येक मास्तर आणि त्याच्या एरियात कार्यक्षेत्रात राहायचं. त्याची शाळा मनोरमध्ये असेल तर मास्तर वाशीला राहतो, तो कधी पोहोचणार? मात्र डहाणूला राहतो, तो कधी पोहोचणार? मुंबईला राहतो, सोपाऱ्याला राहतो, कधी पोहोचणार? पाऊस आहे, थंडी आहे, गाड्या चुकतात, ट्रॅफिक जाम होते, पण तसं कधी होत नाही. शासन त्याला खोली भाडा पण देते पण राहत नाही. त्यांनी राहायला पाहिजे नेमापा. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की आता बघा जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्यात, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यासाठी आमचे मराठी नेता आहेत ज्यांनी पहिले मराठीत शिकावा, मराठीत वाचावा, मराठीत बोर्ड लावा, माझा महाराष्ट्र मान आहे, माझ्या महाराजा शिवाजीचा हा
भाग आहे. 20 वर्ष त्यांनी राज्य केला, कुठल्याच समाजावर त्यांनी अत्यंत लढला तो मोगलांच्या विरुद्ध. ते बाहेरून आले होते, खरोखर तो लुटारू होते, अन्याय पण करत होते. तर तो महान एक देवता होता तो. अच्छा. आणि त्यांनी 20 वर्ष राज्य केलं. त्याच्या राज्यामध्ये कधी मंदिर तुटला नाही, मशीद तुटली नाही, बल्कि मशिदीला देणग्या दिलेल्या आहेत त्यांनी. हां. तर त्यांचा आम्ही जर विचार केला तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळेला भरपूर योगदान दिला पाहिजे. सर्वांनी, सर्व समाजाने पुढे येऊन आमचा महाराष्ट्र आहे आणि त्या शाळा सुंदर केल्या पाहिजेत. मग त्या आदिवासी आश्रमशाला असो किंवा ती मराठी जिल्हा परिषद शाला असो का नगरपालिकेची शाला असो, कुठली आहे का तो अल्पसंख्याकाची मराठी शाला, मग अल्पसंख्याकापैकी शाला आहेत उल्हासनगरमध्ये बघितल्या. तर त्याच्यासाठी त्यांनी मराठीवर जोर लावला पाहिजे. निष्ठ्या पाट्यांना हे बोलूनच होणार नाही, आमची मराठीत बोलली पाहिजे. मराठी आमची भाषाच, महाराष्ट्राची मातीत मराठी आहे. बरोबर. हां. त्याला जोर दिला पाहिजे त्यांनी, तरच होऊ शकेल, निष्ठा बोलून होणार नाही. बरोबर. हां. आणि त्याच्यामध्ये शिक्षक बरेचशे ठिकाणी अपुरे आहेत, मराठीमध्ये पण खूप अपुरे आहेत, हाल आहेत मुलांचे, शिक्षण मुला ते शिक्षकांची भरती केली पाहिजे. त्याच्यावर त्यांनी खर्च सरकारने जास्त केला पाहिजे असं, तरच आमचा चांगला मुलांना वाव मिळेल. सर धन्यवाद, विविध विषयांवर जशी चर्चा केली त्याबद्दल आभारी. मला तुम्ही वेळ दिला, बोलून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या विकास समाचारचा अभिनंदन करतो. धन्यवाद सर. तर हे होते आयुष चिखले सर, ज्यांनी विविध विषयांवर आपल्याशी खूप अभ्यासपूर्ण चर्चा केली. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, चर्चा तर होणारच.